नमस्कार मित्रांनो, कदम ॲग्रो फार्मच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, दरवेळेस आपण जे व्हिडिओमध्ये दाखवतो त्या पद्धतीने ही आपली काठेवाडी शेळी आहे. तर मित्रांनो, ही काठेवाडी शेळी आहे, ही पहिल्या वेताची शेळी आहे आणि हिला पहिल्यांदा मीटिंग आपण दोन दात झाल्याच्या नंतर केलं होतं. तर मित्रांनो, म्हणजे 14 महिन्याच्या वयात, तर हिला पहिल्या वेताला एकच पिल्लं झालेलं आहे. तर मित्रांनो, कसं असतं, उस्मानाबादमध्ये सुद्धा पहिल्या वेताला एकच पिल्लं होतं आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेतानंतर दोन दोन पिल्लं होतात. तर मित्रांनो, या शेळीला तसंच आहे, कारण हिच्या गर्भाशयाची वाढ असते ती पूर्णपणे झालेली नसते, ती दुसऱ्या आणि तिसऱ्या वेतामध्ये त्याच्यामध्ये सुधारणा होते आणि वाढ होते. तर मित्रांनो, दुसऱ्या वेताला हिला दोन पिल्लं होतली. तर मित्रांनो, सांगायचं एकच उद्देश असा आहे की शेळीपालनामध्ये ज्यावेळेस आपण शेळी घेतो त्यावेळेस जर आपण नवीन शेळ्या घेतल्या, नवीन म्हणजे कसं, ज्या आपल्या दोन दाती चार दाती असतील किंवा सहा दातीलं इथले जर घेतल्या, तरच आपलं शेळीपालनामध्ये लॉंग टाईम चालू शकतं. आणि जर समजा शेळ्याची निवड करताना जर तुम्ही अशा म्हाताऱ्या शेळ्या घेतल्या की त्यांनी आठ दात कधी केलेला आहे ते माहीत नाही, किंवा आठ दाताच्या नंतरच्या पण मोठ्या मोठ्या दिसतात म्हणून घेतात, तर लोक ह्यात हितच फसतात की शेळी घेताना ते काय करतात, मोठमोठी शेळ्या घेतात की त्यांना असं दिसतं की मोठी शेळी पाहिजे. तर मित्रांनो, त्या शेळीचं वय झालेलं असतं, ती म्हातारी असते, तर पुढच्या आयुष्यात ती आपल्याकडलं इथलं एक दोन घेता देते आणि नंतर ती बंद होते. तर मित्रांनो, असं न करता शेळीपालन ज्यावेळेस सुरू कराल, पहिलं तर या उद्योगात भरपूर काय असं पैसे मिळत नाहीत, आणि जर तुम्ही ह्याच्यात जर प्राणी घेताना जर चुकीचं पद्धत जर निवडली तर तुम्हाला काहीच मिळणार नाही. तर मित्रांनो, सांगायचा एकच उद्देश असा आहे की ज्यावेळेस निवड कराल ना तुम्ही, त्यावेळेस नवीनमधल्या शेळ्या निवडा. आणि मित्रांनो, जे हे एक पिल्लू झालं ना आपलं, त्या पिल्लाचं वजन जन्मजात 3 किलोपर्यंत वजन याचं गेलेलं आहे. तर मित्रांनो, एकत्रही कमी भरलं, आमच्याकडे काही 4 किलोची सुद्धा काठेवाडी भरलेली आहेत सिंगल पिल्लू. तर मित्रांनो, कसं आहे, शेळीपालनामध्ये काठेवाडी एक चांगला पर्याय आहे जो बिटलला तोड देऊ शकतो. आणि मित्रांनो, फक्त त्याची एकच, आता तुम्हाला दिसत पाठीमागे केस कापलेले आहेत, तर यावेळेस ज्यावेळेस तिची डिलिव्हरी होते त्याच्या अगोदर आम्ही तिची केस कापतो. का म्हणून केस कापली जातात, तर पुढं म्हणजे कसं माशी बिशी बसू नये वगैरे, जी काय नीम ऑइल लावलं जातं पाठीमागं, यासारख्या गोष्टीसाठी ते आम्ही केस कापतो, म्हणजे अडचण येत नाही पुढं. तर मित्रांनो, काठेवाडीत फक्त जरा केसांचा प्रॉब्लेम आहे, नाहीतर काठेवाडी ही बिटलपेक्षा उजवी शेळी आहे. आणि मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, बिटल ही तिच्या भागात एक नंबर शेळी आहे, त्याबद्दल काही नाही, पण ते आपल्या महाराष्ट्राच्या वातावरणासाठी जरा व्यवस्थित मलाही वाटत नाही आणि तिचं मी कुठं व्यवस्थित परफॉर्मन्सही बघितलं नाही. कारण जर तसं असतं तर महाराष्ट्रात पर कधी बाहेरून ब्रीड आणायला लागलं नसतं, ते हिथंच तयार झालं असतं. तर मी आजपर्यंत हिथं तयार झालेलं एवढं चांगलं ब्रीड कुठं बघितलेलं नाही. आणि मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, शेळीपालनामध्ये अगोदर पैसे मिळत नाहीत आणि कमी पैशामध्ये हा उद्योग चालवायला लागतो. तर मित्रांनो, शेळी निवडताना चांगला निवडा आणि चांगल्या शेळींची निवड करा, तरच आपलं पुढचं भविष्य चांगलं सफल होईल. आणि मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र, आमच्या व्हिडिओ तर पॅशन नवनवीन माहिती तुम्हाला दिली जाते. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन माहिती पाहत जा.